आता कुठे जावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद। या चरणाप्रमाणेच अकलूजच्या गोल रिंगणामध्ये वारकऱ्यांचा उत्साह दिसून आला। पहिल्यांदा पताका वारकऱ्यांनी रिंगण पार पडलं, त्यानंतर तुलसी वृंदावन विणेकऱ्यांनी रिंगण पार केलं। एकाच तालात तल्लीन झालेले टाळकरी आणि पखवाज वादक अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण अकलूज इथं आज पार पडलं। या सगळ्या वातावरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं तिसरं रिंगण आज अकलूजमध्ये पार पडलेलं आहे आणि हे रिंगण पाहण्यासाठी आपण पाहू शकतो अकलूजमधील माने विद्यालयाच्या मैदानावरती झालेली ही गर्दी। एकूणच हे जे रिंगण आहे हे या पूर्ण पालखी सोहळ्यामधलं तिसरं आणि शेवटचं रिंगण आहे आणि गोल रिंगण जे आहे ते आता समाप्त झालेलं आहे। इथून पुढे पंढरपूरच्या वाटेवरती महाराजांच्या पालखीमध्ये उभी रिंगणं संपन्न होणार आहेत आणि त्यामुळेच हा जो सगळा गोल रिंगणाचा सोहळा जो आहे तो डोळ्यात साठवून घेण्यासाठी इथे आपण बघू शकतो वारकरी आणि ग्रामस्थ आहेत त्यांनी एकच गर्दी केलेली आहे। हा जो जनसागर आहे हा इथे उसळलेला आहे। आता रिंगण समाप्त झाल्यानंतर आतमध्ये वारकऱ्यांनी पावली असेल फुगड्या असतील असे विविध खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे आणि सद्गुरू तुकारामांच्या जयघोषामध्ये अकलूज नगरी आज धुमधुमून गेलेली आहे। खरं तर रिंगण म्हणजे वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेला एक सोहळा असतो। मात्र त्याचबरोबर आता जशी जशी रिंगणं संपन्न होत आहे तसं तसं पंढरपूर कुठेतरी जवळ येतं याची चाहूल जी आहे ती वारकऱ्यांना लागलेली आहे आणि आता विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांबरोबर सगळेजण आतुर झालेले आहेत। जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, अकलूज। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।